नमस्कार, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राज्यभरासह नवी मुंबईतील साजरी झाली माघी गणेश जयंती. नवी मुंबईतील सिडको निर्मित सदनिका आणि दुकानांचे सर्वेक्षण. मुंबईकरांना उन्हाचा तडाखा. पहिली प्रवेशाच्या वयनिश्चितीचे सूत्र बदलणार. आता 31 जुलै ऐवजी 30 सप्टेंबर मानवी दिनांक. उद्यापासून एटीएम मधून पैसे काढण्यावर मर्यादा नाही. आजपासून माघी गणेश जयंतीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र हा उत्सव अगदी आनंदात जल्लोषात साजरा केला जातो. संपूर्ण भारतामध्ये श्री गणेश मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत माघी गणेश उत्सव साजरा होतो. आजपासून माघी गणेश जयंतीला सुरुवात झाली. सर्वत्र हा उत्सव अगदी आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात भाद्रपदातील गणेश चतुर्थी प्रमाणेच माघातील ही गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नरांतक या राक्षसाला ठार करण्याकरता कश्यपाच्या पोटी गणपतीने विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणूनही माघी गणेश जयंती माघी गणेश उत्सव म्हणून साजरी केली जाते. घरोघरी गणपती आणण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. माघ चतुर्थीच्या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तिळ व साखरेचे मोदक करून अर्पण करतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करतात. माघ शुद्ध चतुर्थी दिन गणेश भक्तांसाठी विशेष महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच गणेश जयंतीचा दिवस विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतामध्ये श्री गणेश मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत माघी गणेश उत्सव साजरा होतो. ब्युरो रिपोर्ट, MVTV. शाळा प्रवेशासाठी पालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी आता 31 जुलै ऐवजी 30 सप्टेंबर हा मानवी दिनांक गृहीत धरण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 जानेवारी रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अप्पर सचिव यांनी जारी केला आहे. शाळा प्रवेशासाठी पालकांचे किमान वय निश्चित करण्यासाठी आता 31 जुलै ऐवजी 30 सप्टेंबर हा मानवी दिनांक गृहीत धरण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 जानेवारी रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अव्वल सचिव बबन माळी यांनी जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय निश्चित करण्याची पद्धत बदलणार असून यापुढे प्रवेश देताना सर्व शाळांनी 30 सप्टेंबर हा मानव दिनांक गृहीत धरून मुलांचे वय निश्चित करायचे आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 20170125173912341 असा आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. नोटाबंदीनंतर सुरू असलेला चलन तुटवडा संपल्याचे दिसत आहे. 1 फेब्रुवारी नंतर ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णतः हटविण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. नोटाबंदीनंतर सुरू असलेला चलन तुटवडा संपल्याचे दिसत आहे. 1 फेब्रुवारी नंतर ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णतः हटविण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. RBIच्या निर्णयामुळे ग्राहकांना ATM मधून आता दररोज 24,000 रुपये काढता येणार आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. 500 व 1,000च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर RBIकडून 500 आणि 2,000च्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या. नागरिकांना हा मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँकेने व्यापाऱ्यांसाठी आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर चालू खात्यावरील व्यवहारांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. हे सर्व निर्बंध मागे घेण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. हा नियम सुद्धा 1 फेब्रुवारी पासून लागू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सिडको निर्मित सदनिकांच्या वाटप संदर्भातील अद्ययावत स्थितीचा तपशील संकलित करण्यासाठी सिडकोतर्फे नवी मुंबई शहरामधील आणि दुकानांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सिडको निर्मित सदनिकांच्या वाटप संदर्भातील अद्ययावत स्थितीचा तपशील संकलित करण्यासाठी सिडकोतर्फे नवी मुंबई शहरामधील सदनिका आणि दुकानांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. स्थापनेपासून सिडकोने नवी मुंबईमध्ये विविध उत्पन्न गटासाठी 1,30,000 घरांची निर्मिती केली आहे. या सनदिकांचे वाटप सुरुवातीच्या काळात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, तदनंतर मानवीय सोडत आणि नजीकच्या काळात संगणकीय सोडतीद्वारा करण्यात आले होते. 2004 पर्यंत मानवी पद्धतीने आणि त्यानंतर सॅप पद्धतीने सदनिकांचे वाटप अशी प्रक्रिया सिडकोने अवलंबली. सदनिकांच्या वाटप संदर्भातील अद्ययावत स्थितीचा तपशील संकलित करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई शहरामध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील सिडको अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अद्ययावत संकलित माहिती सिडको महामंडळाकडे असावी या उद्देशाने नवी मुंबईमधील सदनिका आणि दुकानांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नवी मुंबईतील सिडकोने बांधकाम केलेल्या सदनिका आणि दुकानांचे सर्वेक्षण करण्यासाठी ध्रुव कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची निवड सिडकोतर्फे करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सिडकोने बांधलेल्या गृहप्रकल्पांच्या योजनेतील सदनिकांचा समावेश असणार आहे. सदनिकातील प्रत्येक धारकास एक फॉर्म देण्यात येणार आहे. यामध्ये स्थायिक नागरिकांना आपल्याविषयी आणि सदनिकेविषयी योग्य माहिती भरावी लागणार आहे. नवी मुंबईतील सर्व नोडमध्ये या फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे. सिडकोच्या अंतर्गत असलेल्या गृहसंकुलामधील नागरिकांनी आपल्या सनदिकेच्या मालकी हक्कासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. सिडकोने बांधकाम केलेल्या सदनिका आणि दुकानांचे सर्वेक्षण करण्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून कमाल तापमानाने 35 अंशांवर मजल मारली आहे. वाढत्या तापमानासह प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून कमाल तापमानाने 35 अंशांवर मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही वाढ नोंदविण्यात येत असून थंडीत 24 अंशांवर घसरलेले कमाल तापमान 35 अंशांवर येऊन ठेपले आहे. कमाल तापमानाच्या वाढीसह सूर्याची प्रखर किरणेही मुंबईकरांना चांगलीच तापदायक ठरत असल्याने थंडीने गारठलेले मुंबईकर आता उन्हाच्या तडाख्याने हैराण होत आहेत. वाढत्या तापमानासह प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले असून आठवडाभरापासून यात वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.